शिंदेगड शिवसेनेचा दसरा मेळावा हायजॅक करणार अशा चर्चा रंगलेल्या असतानाच आता शिंदे गटाने ठाकरे गटाला अजून एक मोठा धक्का दिला. ठाकरे गटाने राज्यपालांकडे पाठवलेल्या 12 आमदारांची यादी रद्द करून शिंदे गटाने पाठवलेल्या यादीचा स्वीकार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केला. यामुळे शिंदे गटाने इथंही ठाकरे सरकारला दणका दिलाय असंच म्हणावं लागेल. नेमकी ही घटना काय आहे ते सविस्तर पाहूयात. जसा जसा दसरा जवळ येतोय तसं तसं राज्यात दसरा मेळावा कोण घेणार या चर्चेला वेग येताना दिसतोय. मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दसऱ्या दिवशी मुंबईत हजर राहायला सांगितलंय, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी काहीही झालं तरी दसरा मेळावा आम्हीच घेणार असं निक्षून सांगितलंय. शिंदे आणि ठाकरे गटात हा वाद सुरू होताच तोवर दुसरा वाद आता समोर आलाय. तो वाद म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार असताना ठाकरे सरकारने शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अशी 12 नावं राज्यपालांकडे पाठवली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यपालांनी या आधीवर काहीही निर्णय घेतला नव्हता. यावरून बऱ्याच वेळा वादसुद्धा रंगले होते. मात्र महाविकास आघाडीचं सरकार असेपर्यंत राज्यपालांनी या 12 आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय घेतलाच नाही. आता शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर शिंदे सरकारने ठाकरे गटाने पाठवलेली 12 नावं रद्द करण्यात यावी अशा आशयाचं पत्र राज्यपालांना पाठवलं होतं. त्या पत्रानुसार राज्यपालांनी ठाकरे सरकारने पाठवलेली 12 नावं रद्द केलीत. आता शिंदे सरकारने शिंदे गटातील आणि भाजपमधील अशी 12 नावं पाठवली असून या 12 जणांची आमदारपदी नियुक्ती करण्याची विनंती केली. या यादीमध्ये 8 नावं भाजपच्या आहेत तर 4 नावं शिंदे गटाची आहेत. या यादीनुसार जर विधान परिषदेत या 12 आमदारांची नियुक्ती करण्यात आली तर भाजपचे बळ विधान परिषदेतही वाढणार आहे. मात्र आता प्रश्न असा निर्माण होतोय की ठाकरे सरकारने दिलेली नावं रद्द करून शिंदे गटाने दिलेल्या यादीनुसार राज्यपालांना या 12 आमदारांची नियुक्ती करता येणार का? याशिवाय जर राज्यपालांनी आमची यादी रद्द केली तर आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा काँग्रेस आणि शिवसेनेने दिलाय. त्यामुळे आता या राज्यपालांच्या निर्णयानंतर काँग्रेस आणि शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यपालांच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सरकारनं आम्हाला फॉलो करायला विसरू नका.